सावंतवाडी तालुक्यात झालेल्या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 8 ग्रामपंचायतींवर भाजपनं कमळ फुलवीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली आहे। त्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य पसरलं असून शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। आमदार दीपक केसरकर यांनी मतदारसंघाकडे फिरवलेली पाठ आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील आत्मविश्वास यामुळेच पराभवाची चव चाखावी लागली आहे। विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला, मात्र गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वच ठिकाणी पराभवाची चव चाखावी लागली होती। शिवसेनेनेही मेहनत घेतली खरी, पण आपण जिंकणार याचा आत्मविश्वास शिवसेनेत दिसत होता। त्यातच राज्यातील सत्ता आपल्याकडे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले, त्यामुळे गड काबीज करू असे शिवसेनेला वाटले होते। पण भाजपने शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावत एखादी वर्चस्व प्रस्थापित केले। तालुक्यात भाजपकडे सक्षम नेता नाही। संजू परब हे नगराध्यक्ष असल्याने सावंतवाडी शहरात अडकून पडले, तर माजी तालुका अध्यक्ष महेश सारंग यांच्या कोलगाव गावातील निवडणूक असल्याने त्यांचे ते होम पिच असल्याने तेही तेथे अडकून पडले होते। असे असतानाही शिवसेनेच्या एकाही नेत्याला याचा फायदा उठवता आला नाही। 11 पैकी 8 ग्रामपंचायती भाजपने सहज हिसकावून घेतल्या आहेत। कोलगाव तसेच आंबोली, चौकुळ आणि दांडेलीमधील भाजपचा विजय शिवसेनेच्या जिव्हारी लागणार आहे। सत्ता असूनही शिवसेनेची पाठी कोरीच असल्यासारखी स्थिती आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघावर भाजप आपले कमळ फुलवेल असे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24। कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी, इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत। अधिक माहितीसाठी संपर्क 7506 4369 65।